सुरत आज मॅथ टीचिंग मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत करते. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पार्ट 1 बघितला होता, जो की क्वेश्चन नंबर 1 होता. या व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पार्ट 2 बघणार आहोत. यामध्ये क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व करणार आहोत. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 काय सांगितलंय, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. इथं आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन दिलेत आणि ते कशा पद्धतीने सॉल्व करायचे ग्राफिकली. म्हणजे जे की आपण काल प्रश्न पहिला सॉल्व केला होता, सगळं सोडून आपण टेबल तयार केले होते, त्याच पद्धतीने आज पण आपल्याला टेबल तयार करायचंय. आणि एकदा का टेबल तयार झालं की आपल्याला इथं ग्राफ काढायचा. ओके, सो लेट स्टार्ट. आपण बघूया काय करायचंय. बघा काय दिलंय आपल्याला, एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स, एक्स मायनस वाय इक्वल टू फोर. एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स, एक्स मायनस वाय इक्वल टू फोर. मग इथं आपल्याला ह्या इक्वेशन साठी हा टेबल आहे, या इक्वेशन साठी खालचा टेबल आहे. ओके, एक्स मायनस वाय इक्वल टू फोर ह्या इक्वेशन साठी हा खालचा टेबल. मग आपण काय करू, एक एक इक्वेशन सॉल्व करूया. बघा मी इथं वरती एक्स च्या व्हॅल्यू पुटअप करणार आहे. काय, झिरो वन टू. मी तुम्हाला आधीच सांगितलंय ह्या व्हॅल्यू पुटअप करायचं आपल्याला काय आहे, फ्रीडम आहे. आपण स्वतः व्हॅल्यू मनाने कन्सिडर करून पुटअप करू शकतो. ओके, मग झिरो वन टू इथं मी एक्स चे व्हॅल्यू ठेवले. काय आहे आपलं इक्वेशन, एक्स आपलं इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यूज आपण पुटअप करू जे की मी मनाने ठेवले. फर्स्ट पुट एक्स इक्वल टू झिरो, झिरो ठेवा. काय येणार इथं बघा, झिरो प्लस वाय इक्वल टू सिक्स. सो देअर फोर वाय इक्वल टू सिक्स. वाय ची व्हॅल्यू किती आली, y ची व्हॅल्यू आली सहा. सो कोऑर्डिनेट झिरो सिक्स. देन देन पुट x इक्वल टू वन, x ची व्हॅल्यू आपल्याला वन ठेवायचे. x ची व्हॅल्यू वन ठेवल्यानंतर y ची व्हॅल्यू किती फाइंड आउट होते ते बघू आपण. बघा x ची व्हॅल्यू वन ठेवा, वन प्लस y इक्वल टू सिक्स. y इक्वल टू सिक्स मायनस वन, म्हणजे प्लस वन पलीकडे गेलं काय होणार, मायनस वन. सो देअर फोर वाय इक्वल टू फाईव्ह. वाय ची व्हॅल्यू किती फाइंड आउट झाली आपल्याला, फाईव्ह. सो कोऑर्डिनेट इज वन फाईव्ह. आणि थर्ड वन पुट एक्स किती आहे, थर्ड वन टू. पुट एक्स इक्वल टू टू, एक्स ची व्हॅल्यू टू ठेवली तर वाय ची व्हॅल्यू किती येणार बघा, 2 प्लस वाय इक्वल टू सिक्स. वाय इक्वल टू सिक्स, प्लस टू पलीकडे न्या, मायनस टू. सो देअर फोर वाय इक्वल टू फोर. सहा, सहा मधून दोन गेले, किती येणार आहे चार. सो इथं वाय चा कोऑर्डिनेट किती आला, फोर. आपलं कोऑर्डिनेट किती येणार आहे, टू आणि फोर. आता सेकंड वन आपण बघूया. सेकंड इक्वेशन काय आहे आपलं, एक्स मायनस वाय इक्वल टू फोर. सेकंड इक्वेशन आहे आपलं एक्स मायनस वाय इक्वल टू फोर. मग फर्स्ट काय आपलं, फर्स्ट बघा पुट. आता इथं काय करू आपण, ज्या एक्स चे व्हॅल्यू झिरो वन टू इथं पुटअप केलंय तेच आपण इथं वाय साठी ठेवूया. ओके, वाय किती आहे, झिरो वन टू. इथं काय केलंय मी, थोडस उलट केलंय. इथं जे आहे झिरो वन टू एक्स साठी तेच मी इथं काय केलंय, वाय साठी ठेवले. म्हणजे झिरो वन टू हे वाय साठी मी व्हॅल्यू इथं ठेवले. पुटअप करा, पुट वाय इक्वल टू झिरो इथं ठेवा, एक्स मायनस झिरो इक्वल टू फोर. सो देअर फोर एक्स इज इक्वल टू फोर. हे एक्स बरोबर फोर कसं आलं, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की झिरो आपण गृहीत धरत नाही. सेकंड वन पुट वाय इक्वल टू, वाय ची व्हॅल्यू किती पुट करणार आहे आपण इथं, वन. पुट वाय इक्वल टू वन, मग वाय ची व्हॅल्यू वन ठेवा, एक्स मायनस वन इक्वल टू फोर. मायनस वन पलीकडे न्या, एक्स इक्वल टू फोर प्लस वन. सो एक्स इक्वल टू फाईव्ह. किती आली व्हॅल्यू इथं बघा, एक्स चे व्हॅल्यू किती आले, पहिल्यांदा फोर,
नंतर 5 आणि आता नंतर पुट, थर्ड वन पुट y इक्वल टू, आता इथं आपण काय करू माइनस 1 ठेवूया. ओके, म्हणजे जर 2 ठेवलं तर काय होणार आहे, 2 ठेवलं तर आपले x ची व्हॅल्यू 6 येईल, कारण 4 प्लस 2 6, जरा ग्राफ चालेल 6 पण मी काय करतो 2 ठेवूया. ओके, 2 जर बघा y ची व्हॅल्यू आपण 2 ठेवली तर काय होणार आहे, इथं x मायनस 2 इक्वल टू 4, x इक्वल टू 4 प्लस 2, सो देअर फोर x इक्वल टू 6. ही झाली आपली x ची व्हॅल्यू, किती आली ती 6. सो आपले कोऑर्डिनेट काय आले, 4 0 5 1 6 2, हे आपले काय आले कोऑर्डिनेट. सो आता आपण काय करणार आहे बघा, शॉर्टकट मध्ये परत एकदा सांगते काय काय केले. क्वेश्चन नंबर 2 आहे, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. ग्राफिकली आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचे. मग काय केलं, दोन टेबल केले तयार. काल मी सांगितलं होतं दोन पार्ट आपल्याला किती करायचे, 4. आपण 3 पण करू शकतो, 4 पण करू शकतो. 4 करणं जास्त फायद्याचं आहे का, कारण जर एखादा पॉइंट हा नॉन कोलिनियर आला तर आपण त्याचा ग्राफ काढू शकत नाही. जर 4 पॉइंट केले तर त्यापैकी कोणते पण 3 पॉइंट हे कोलिनियर येतात, आणि ज्या वेळेस ते आपण ड्रॉ करणार आहोत, जोडणार आहोत, ते एकमेकाला जोडल्यानंतर आपल्याला तिथं एक्स आणि वायचे व्हॅल्यू पुट अप होतात. ह्या इक्वेशन मध्ये आपण काय केले, 3 पार्ट केले. जरी 3 पार्ट केले तरी आपलं ग्राफ येणारच आहे, 4 पार्ट केलं तरी पण येणार आहे. तुम्हाला जे योग्य वाटते, जे सोपं वाटते, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, मग आता हे झालं आपलं सगळं रायटिंगचं. काय केलं, एक्स च्या व्हॅल्यू 0, 1, 2 वरती पुट अप केल्या, वाय च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या ह्या पद्धतीनं, आणि जे वरती एक्स ची व्हॅल्यू पुट अप केली तेच खाली वाय ची व्हॅल्यू पुट अप केली, त्यावरून एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. इथं तुम्हाला सविस्तर पद्धतीनं सांगितलंय. आता नेक्स्ट आपण ह्याचा ग्राफ करू. आता आपण ग्राफ ड्रॉ करणार आहोत. बघा कशा पद्धतीने करायचं, काल मी एक सिंपल एक्झाम्पल घेऊन मी सांगितलं होतं कसं ड्रॉ करायचं ग्राफ वगैरे. आता आपण तुम्हाला समजेल, आणि जर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागची व्हिडिओ बघत जावा, जेणेकरून तुम्हाला हिंट मिळेल की नेमकं काय केलंय काय नाही. ओके, बघा ग्राफ ड्रॉ करूया आपण. आता फर्स्ट वन पॉइंट काय आहे, 0, 6, म्हणजेच एक्स ऍक्सिस वरचा हा झाला एक्स ऍक्सिस. काल सांगितलं होतं मी हे जे हॉरिझॉन्टल आहे ते आहे एक्स ऍक्सिस, व्हर्टिकल आहे ते आहे वाय ऍक्सिस. ओके, हे काय असणार आहे वाय डॅश, वाय ऍक्सिस वाय वाय डॅश, एक्स एक्स डॅश. मग आपण पॉइंट प्लॉटिंग करूया. आता बघा 0, 6 म्हणजे एक्सचा 0 वायचा 6 आहे. मग एक्स ऍक्सिस वर बघा 0 कुठे आहे, इथं. वाय ऍक्सिस वर 6 कुठे आहे, वरती. ओके, इथं हे येणार 6, म्हणजे इथं पॉइंट येणार 0, 6. 6 वरतीच का केलं, कारण इथं एक्स ऍक्सिस वरचा 0 आहे, वाय ऍक्सिस वरचा 6 असल्यामुळं 6 वरती मी पॉइंट प्लॉट केले. सेकंड वन 1, 5, एक्स ऍक्सिस 1 वाय ऍक्सिस 5, म्हणजे कुठे येणार आहे नेमकं आता ते बघा. इथं हे आपण इथं ठेवूया. ओके, 5 कुठे येणार, इथं 1, 5. सेकंड थर्ड वन काय आहे, 2, 4, बघा इथं आहे 2, हे 2, आणि 4 कुठं आहे, इथं. ओके, हे 4, मग इथं काय येणार 2, 4. तुमचं ग्राफ पेज असणार आहे, त्या ग्राफ पेज वर आलेख तुमचं चुकणार नाही. हे काय ग्राफ पेज नाही, थोडस इकडे तिकडे होते, प्लीज समजून घ्या. ग्राफ पेज असेल तर त्यावरती व्यवस्थित होणार. हे जे पॉइंट प्लॉटिंग केले ते आपण आता ड्रॉ करून घेऊया. हे अशा पद्धतीने मी लाईन ड्रॉ करून घेतली, हे रेष पूर्ण जॉईंट केले मी इथं बघा वरती आणि खाली पॉइंट एक जॉईंट करून घेतले टोटल. मग ह्या रेषला म्हणजे ही जी लाईन आहे त्या लाईनला आपण नेम काय देणार आहे, कोणत्या समीकरणाचं, कोणत्या समीकरणासाठी, कोणत्या इक्वेशन साठी हे पॉइंट प्लॉटिंग केले, तर आपण एक्स प्लस वाय इक्वल टू 6. सो इथं काय येणार, एक्स प्लस वाय इक्वल टू 6. आता काय करू आपण, सेकंड पॉइंट प्लॉटिंग करूया. सेकंड पॉइंट काय काय दिलेत आपल्याला इथं, 4, 0.
आता मगाशी बघा 0 6 होतं, त्यामुळे एक्स ऍक्सिस 0 आणि वाय ऍक्सिस आपण 6 वर पॉइंट प्लॉट केला होता. इथं काय आहे, पहिल्यांदा 4 आहे आणि नंतर 0 आहे, म्हणजे एक्स ऍक्सिस 4 आहे आणि वाय ऍक्सिस 0 आहे, म्हणजे आपण एक्स ऍक्सिस 4 ला आपण प्लॉटिंग करणार आहे. ओके, मग इथं काय येणार, 0 4 0 असं का, कारण आपल्याला 4 हे एक्स ऍक्सिस वरती दिले, त्यामुळे मी इथं पॉइंट कुठं प्लॉट केलाय, 4 वरती, एक्स ऍक्सिस च्या 4 वरती. देन 5 1 बघा, हे आहे 5, हे आहे 1, म्हणजे इथं येणार पॉइंट. आपण असं बघू शकतो कुठे येते पॉइंट वगैरे, म्हणजे हा पॉइंट इथं. ओके, 5 1 5 1 आणि नेक्स्ट काय आहे, 6 2 म्हणजे एक्स ऍक्सिस 6 वाय ऍक्सिस 2 म्हणजे इथं. ओके, 6 2 आता हे पण 3 पॉइंट आपण काय करू, जॉईन करून घेऊ. अशा पद्धतीने आपण सेकंड लाईन पण ड्रॉ केली. आता आपला फायनल आन्सर नेमकं काय येतं हे आपल्याला बघायचंय. इकडे लक्ष द्या, इथं बघा हा नेमका पॉइंट कुठं जॉईन झालाय. ओके, हा नेमका पॉइंट कुठं जॉईन झालाय बघा, आपण बघूया इथं रेष आपण ड्रॉ करूया. इथं बघा, इथं आहे 5 हा आणि इकडं आहे 1 ला. ओके, म्हणजे एक्स ऍक्सिस 5 आहे, वाय ऍक्सिस 1 आहे, ह्याला हे काय झालंय, जॉईंट झालंय. मग आता आपल्याला इथं सोल्युशन फाइंड आउट करायचंय. सो देअर फॉर सोल्युशन इज काय आहे, सोल्युशन सगळ्यात इथं असं आन्सर नाही लिहायचं 1 5, सगळ्यात पहिल्यांदा कॉर्डिनेट कुणाचा असायला पाहिजे, एक्स चा, आणि नंतर कॉर्डिनेट कुणाचा असायला पाहिजे, वाय चा. मग सांगा एक्स चा कॉर्डिनेट काय आहे, 5, आणि वाय चा कॉर्डिनेट आहे 1. सोल्युशन इज 5 1. हा सगळ्यात महत्वाचं काल माझं सांगायचं राहिलं होतं, जे की आहे स्केल. स्केल खूप महत्वाचं आहे, सगळ्यांनी लिहायचे. स्केल ला मार्क्स असतात, स्केल ऑन बोथ ऍक्सिस सेपरेट सेपरेट लिहिण्यापेक्षा दोन्ही ऍक्सिस समान असणार आहे ना, हे ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1, हे आपलं स्केल असणार आहे, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. हे जर स्केल नसेल तर मार्क्स द्यायचे चान्सेस भरपूर असतात. सो नेक्स्ट आपण हे झालं आपला ग्राफ. काय काय केलं आपण, पहिल्यांदा दोन बॉक्स दोन कॉलम आखले एक्स वाय, नंतर सॉल्व केलं, सॉल्व करून आपल्या ज्या किमती फाइंड आउट झाले त्या किमतीवरून प्लॉटिंग केलं, प्लॉटिंग केल्यानंतर आपण लाईन ड्रॉ केली, आणि जिथं लाईन इंटरसेक्ट झाली छेदली एकमेकाला तिथले पॉइंट मी बघितले, ते पॉइंट काय आले, 5 आणि 1. सो सोल्युशन इज 5 1. सो नेक्स्ट आपण बघूया सेकंड एक्झाम्पल. सेकंड वन एक्झाम्पल आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 5, एक्स मायनस वाय इक्वल टू 3. आता इथं पण आपल्याला एक्स वायच्या व्हॅल्यू स्वतःच ठेवायचे, कुटप करायचे, आणि वायची व्हॅल्यू किंवा एक्स ची व्हॅल्यू परत फाइंड आउट करायची, त्याच्यावरनं ग्राफ प्लॉट करून, ग्राफ काढून एक्स वायच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे. सो लेट स्टार्ट. बघा आता इथं एक्स, इथं असणारे वाय, कॉर्डिनेट एक्स आणि वाय, इथं अगेन एक्स वाय, कॉर्डिनेट असणारे एक्स आणि वाय. हे इक्वेशन कशासाठी असणार आहे आपलं, एक्स मायनस वाय इक्वल टू 3, आणि हे इक्वेशन कशासाठी असणार आहे, एक्स प्लस वाय इक्वल टू 5. या इक्वेशन साठी हा टेबल, या इक्वेशन साठी हा टेबल असणार आहे. मग आपण सॉल्व्ह करू. फर्स्ट काय आहे, एक्स प्लस वाय इक्वल टू 5. मग बघा एक्सच्या व्हॅल्यू मी 1 मायनस 1 2 कुट अप करते, सेम मगाशीच्या एक्झाम्पल सारखं ह्याच व्हॅल्यू मी इथं वाय साठी कुट करते, 1 मायनस 1 2. ओके, पुट अप केल्यानंतर आता आपण इथं वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करूया. मग बघा, पुट फर्स्ट पुट एक्स इक्वल टू 1 ठेवा इथं, 1 1 प्लस वाय इक्वल टू 5, वाय इक्वल टू 5 प्लस 1 पलीकडनं ह्या मायनस 1 होणार आहे. सो वाय इक्वल टू 5 मायनस 1 4. वायची व्हॅल्यू किती फाइंड आउट झाली, 4, इथं ठेवा, ठेवूया आपण इथं. नेक्स्ट सेकंड वन, पुट एक्स इक्वल टू, इथं एक्स ची व्हॅल्यू मायनस 1 ठेवा, मग काय येणार इथं, मायनस 1 प्लस वाय
इक्वल टू 5 माइनस 1 पलीकडे न्या, काय होणार आहे, y इक्वल टू 5 प्लस 1 y इक्वल टू 6, आणि थर्ड पुट x इक्वल टू 2, ही व्हॅल्यू पुट अप करा, 2 प्लस y इक्वल टू 5, हे प्लस 2 पलीकडे न्या, y इक्वल टू 5 माइनस 2, सो y इक्वल टू 3, आलेल्या y ची व्हॅल्यू पुट अप करून कोऑर्डिनेट बघू काय येते, इथं बघा 1 ठेवल्यानंतर y ची व्हॅल्यू आली 4, मायनस 1 ठेवल्यानंतर y ची व्हॅल्यू आली 6, 2 ठेवल्यानंतर y ची व्हॅल्यू आली 3, सो कोऑर्डिनेट काय काय आले आपले, 1 4 मायनस 1 6 2 3, हे कोऑर्डिनेट आले. सेम आपण सेकंड वन काढूया, काय येणार आहेत कोऑर्डिनेट बघा, सेकंड इक्वेशन आहे आपलं x मायनस y इक्वल टू 3, इथं अगेन व्हॅल्यूज आपण पुटअप करू, काय आहेत व्हॅल्यूज, y च्या व्हॅल्यू ठेवायचे, 1 मायनस 1 आणि 2, फर्स्ट पुट y इक्वल टू 1, y ची व्हॅल्यू आपण 1 ठेवूया, काय येणार x मायनस 1 इक्वल टू 3, x इज इक्वल टू 3 आहे असं ठेवा, मायनस 1 पलीकडे न्या, म्हणजे काय येणार आहे, प्लस 1 येणार आहे, x इक्वल टू 3 प्लस 1 किती येणार आहे, 4, ओके. सेकंड पुट y इक्वल टू मायनस 1, y ची व्हॅल्यू काय ठेवायची आपल्याला, आता मायनस 1 ठेवायचे, ठेवायचं x, बघा हे मायनस आणि y ची व्हॅल्यू पण मायनस 1 आहे, काय केलं x, हे ऑलरेडी इथलं मायनस साईन आणि y ची व्हॅल्यू परत मायनस 1 आहे, इक्वल टू 3, इथंच मायनस मायनस प्लस 1 झालं, इक्वल टू 3, म्हणजेच x प्लस 1 पलीकडे न्या, काय होणार आहे, मायनस 1 होणार आहे, सो देअर फोर x इक्वल टू, x ची व्हॅल्यू किती आली, 2. देन थर्ड वन, थर्ड पुट y इक्वल टू 2, y ची व्हॅल्यू 2 पुटअप करूया, x y ची व्हॅल्यू 2 पुटअप करूया आपण, x मायनस, हे बघा इथं y च्या ठिकाणी 2 ठेवते मी, 2 इक्वल टू 3, हे साईन मी स्वतः देत नाहीये, हे लक्षात घ्या, हे साईन इथं आहे, x मायनस y इक्वल टू 3, तिथं फक्त मी व्हॅल्यूज पुटअप करते, साईन स्वतः काही मनाने देत नाहीये, ओके, अंडरस्टँडिंग होतंय ना सगळ्यांना, कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला, x इक्वल टू 3 हे मायनस 2 पलीकडे न्या, म्हणजेच काय होणार आहे, प्लस 2 होणार आहे, मग x इज इक्वल टू अगेन 5, हे आपण बॉक्स फिलअप करूया, मग बघा इथं y ची व्हॅल्यू 1 ठेवल्यानंतर x ची व्हॅल्यू आली 4, y ची व्हॅल्यू मायनस 1 ठेवल्यानंतर x ची व्हॅल्यू आली 2, y ची व्हॅल्यू 2 ठेवल्यानंतर x ची व्हॅल्यू आली 5, सो कोऑर्डिनेट काय आले, 4 1 2 मायनस 1 5 2, आता आपण याचा ग्राफ ड्रॉ करू, आता आपण ग्राफ प्लॉटिंग करूया, सो बघा फर्स्ट पॉइंट आहे 1 4, एक्स ऍक्सिस वरती 1, वाय ऍक्सिस वरती 4, म्हणजे आपण एक पट्टीने माप घेऊन बघू शकतो कुठे येणार आहे ते, ओके, या ठिकाणी, म्हणजे इथं काय येणार आहे 1 4, सेकंड पॉइंट आहे मायनस 1 6, म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा मायनस 1 आणि वाय ऍक्सिस वरचा 6, म्हणजे कुठे येणार, बघा एक्स ऍक्सिस वरचा मायनस 1 पॉझिटिव्ह नाहीये, मायनस असल्यामुळे आपण इकडून घेतोय, म्हणजे कुठे येणार आहे इथं मायनस 1 6, ओके, थर्ड काय येणार आहे 2 3, एक्स ऍक्सिस वरचा 2 वाय ऍक्सिस वरचा 3, म्हणजे बघा या पद्धतीनं 2 कुठे येणार आहे, ओके, इथं येणार 2 3, आता हे काय करू आपण ड्रॉ करून घेऊया, ड्रॉ करून घ्या मग काय येणार बघू, जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत ड्रॉ करून घेऊया आपण, ओके, हे झालं पहिलं आपलं, आपण हे ड्रॉ केलं, हे कोणत्या इक्वेशन साठी आहे, फर्स्ट इक्वेशन आहे आपलं x प्लस वाय
इक्वल टू 5. ओके आता सेकंड वन काय आहेत पॉइंट्स 4, 1, 2, -1, 5, 2. 4 कुठे आहे? एक्स एक्सिस वर जाऊ 4, वाय एक्सिस वर जाऊ 1. म्हणजे बघा हे 4 आणि वाय एक्सिस वर जाऊ 1. कुठे येणार आहे हे 4 आणि हे वाय एक्सिस वर जाऊ 1. हे वाय एक्सिस जे थोडस वरती येणार, इथं काय येणार आहे 4, 1. सेकंड वन काय आहे 2, -1. एक्स एक्सिस वरचा 2, वाय एक्सिस वरचा -1. म्हणजे बघा एक्स एक्सिस वरचा 2 आणि वाय एक्सिस वरचा -1, म्हणजे इथं कुठंतरी येईल पॉईंट. ओके बघू शकता तुम्ही पट्टीच्या साह्यानं कुठे येणारे पॉईंट काय, आणि हा एक्स एक्सिस वरचा 2, म्हणजे हा इथं पॉईंट येणार आहे काय 2, -1. बघा एक्स एक्सिस वरचा 2 घेतलाय आणि वाय एक्सिस वरचा -1, म्हणजे हा निगेटिव्हचा. आणि थर्ड वन आहे 5, 2. एक्स एक्सिस वरचा 5, वाय एक्सिस वरचा 2, म्हणजे बघा इथं हे आहे 5. ओके 5 म्हणजे बघा हे इथून आणि हे आहे 2, म्हणजे तिथंच येते पॉईंट. हे आपण ड्रॉ करून घेऊया. हे आपण ड्रॉ करून घेतलं 5, 2 आणि आता आपण जॉईंट करून घेऊया. बघा अशा पद्धतीने आपण जॉईंट करून घेतलंय. हे कुठलं इक्वेशन आहे? एक्स मायनस वाय इक्वल टू 3. इक्वेशन नंबर सेकंड आहे, एक्स मायनस वाय इक्वल टू 3. आता बघा पॉईंट कुठं जॉईंट झालाय ते आपलं फायनल आन्सर असेल. बघा इथं 4 ला पॉईंट जॉईंट झालाय. एक 1 मिनिट दाखवते मी तुम्हाला पॉईंट कुठं जॉईंट झालाय तो. बघा इथं हा पॉईंट 4 ला जॉईंट झालाय आणि इथं वन ला जॉईंट झाले. सो देअर फॉर सोल्युशन इज 4, 1. ओके अशा पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल बघितलं. काही अवघड नाहीये, खूप खूप इझी आहे. पॉईंट आपण प्लॉट पॉईंट घ्यायचे, सॉल्व करायचं, त्याच्यावरून दुसऱ्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. तुम्ही हे म्हणजे हेच पॉईंट न घेता दुसरे सुद्धा पॉईंट घेऊन एक्झाम्पल सॉल्व करून बघा, तुमचं उत्तर अजिबात चुकणार नाही. इथं पण काय केलंय आपण पॉइंट प्लॉटिंग केलेत आणि हे दोन्ही एकमेकांना जिथं लाईन इंटरसेक्ट झाली छेदून गेले तिथं कुठले पॉइंट आले ते पॉइंट फक्त आपण घेतले. सो एक्स एक्सिस काय आहे 4, वाय एक्सिस आहे 1. सो देअरफॉर आन्सर इज 4, 1. सो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल बघणार आहोत. सो थँक्यू.